नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आजच्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न कोणत्या स्वरूपाचे होते आणि किती मार्काचे कोणते प्रश्न होते याबद्दल माहिती घेणार आहोत यामध्ये सिटिंग अरेंजमेंटवर प्रश्न विचारलेले आहेत तुम्हाला या अगोदरही सांगितलं होतं बैठक व्यवस्था यासंदर्भातील प्रश्न सर्क्युलर स्वरूपाचे म्हणजेच गोलाकार बैठक व्यवस्था याच्यावर दहा प्रश्न विचारण्यात आलेले होते लिनियर सिटिंग अरेंजमेंटवर आठ सॉरी पाच प्रश्न विचारलेले होते आठ व्यक्तींच्या संदर्भात प्रश्न हे होते त्यानंतर फ्लोअर रिलेटेड क्वेश्चन पाच प्रश्न होते मग फ्लोअर मध्ये वरचा खालचा बदला अशा स्वरूपाचे प्रश्न होते त्याच्यानंतर नंबर सिरीजवरचे वरचे तीन प्रश्न विचारलेले होते म्हणजेच आपल्याला जी नंबर सिरीज आहे रिकाम्या जागी कोणती संख्या येईल किंवा त्यामधील न बसणारा गटात न बसणारी संख्या अशा स्वरूपाचे प्रश्न होते त्यानंतर ब्लड ब्लड रिलेशन म्हणजे नातेसंबंध याच्यावर आधारित चार प्रश्न विचारलेले होते डायरेक्शन दिशादर्शन याच्यावर आधारित चार प्रश्न विचारलेले होते त्यानंतर विधान निष्कर्ष विधान अनुमाने विधान कारणे विधान युक्तिवाद कारण परिणाम याच्यावर सात ते आठ प्रश्न विचारण्यात आलेले होते इमेज रिलेटेड क्वेश्चन्स होते जवळपास दहा प्रश्न विचारण्यात आलेले होते ज्यामध्ये ऑब्झर्वेशन आपल्याला प्रश्न हे सोल्व करायचे आहेत ऑब्झर्व करावे लागतील ते क्वेश्चनच्या इमेजेस व्यवस्थित सोल्व करायचे आहेत पर्सेंटेज रिलेटेड दोन प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यानंतर कम सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्टवर एक प्रश्न विचारलेला होता कोडिंग वर जवळपास पाच प्रश्न, है। Coding, प्रश्न की आहेत ज्यांचं कोडिंग डिकोडिंग चांगलं असेल त्यांना पाच प्रश्न नक्कीच सुटणारे आहेत इनइक्वॅलिटीवर पाच प्रश्न म्हणजे ते चिन्हांवर आधारित प्रश्न असतात म्हणजे ही अंक ह्याच्यापेक्षा मोठा असेल तर ह्या याच्यापेक्षा लहान वगैरे आता मी हात लिहिताना चुकीचा लिहिला अशा स्वरूपाचे हे प्रश्न असतात इन इक्वॅलिटी रिलेटेड त्यानंतर अंक अक्षर याच्यावर दोन प्रश्न विचारलेले होते अक्षर आणि अंकाचा सहसंबंध असलेले प्रश्न त्याच्यानंतर सिम्प्लिफिकेशनवर आधारित पाच प्रश्न विचारलेले आहेत एजेस म्हणजेच वहिवारीवर एक प्रश्न प्रॉफिट लॉस म्हणजेच नफा तोटा याच्यावर एक प्रश्न जिओमॅट्रीवर आधारित काही प्रश्न विचारलेत त्याचबरोबर अल्जेब्रावर आधारित तीन प्रश्न म्हणजेच बीजगणितावर आधारित तीन प्रश्न परीक्षेमध्ये सॉरी अल्जे अल्जेब्रा अँड जिओमॅट्री आपण बीजगणितावर आधारित तीन प्रश्न इथे परीक्षेत विचारलेले आहेत अंकगणिताच्यावरच्या प्रश्नांची तयारी करून जातात बीजगणितावरचे पण काही प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत ही गोष्ट लक्षात घ्या तर अश्य स्वरूपात आपल्याला प्रश्न हे परीक्षेचे फर्स्ट शिपमध्ये विचारलेले आहेत सेकंड सुद्धा आपण इन्फॉर्मेशन नक्की शेअर करूयात आपल्याला अजून काही इन्फॉर्मेशन का मिळाली तर ती पण शेअर करूयात धन्यवाद